नमस्कार तेजस किशन मराठीच्या आजच्या व्हिडिओ मी जेष्ठ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय तर आज आपण जेवताना तोंडी लावण्याकरिता झटपट होणारे आवळ्याचे लोणचं किंवा आवळ्याची चटणी तुम्ही म्हणू शकता आवळ्याच्या सीझन मध्ये ही चटणी मी स्वतःसाठी नेहमी करतो तर आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर कशी करायची तर त्यासाठी साधारण शंभर ग्राम चांगल्या क्वालिटीचे आवळे घेतलेले आहे आवळे अगोदर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखल्यानुसार ग्रेट करून घ्यायचे म्हणजे किसून घ्यायचे आहेत आता या किसलेल्या आवळ्यामध्ये पाव चमचा हळद दोन ते तीन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा धणेपूड आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये एक फोडणी करून घालायची आहे तर त्यासाठी तीन ते चार मोठे चमचे शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल वापरायचं आहे तेल कडकडीत गरम करून त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे पाव चमचा बडीशेप पाव चमचा ओवा आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे तुम्ही यामध्ये कसुरी मेथी किंवा मेथीचे दाणेसुद्धा घालू शकता आणि आता ही गरमागरम फोडणी यावर घालायची आहे फोडणी घातल्यावर हे मिक्स करायचं आहे आणि इथे आपलं हे झटपट होणारं आवळ्याचं लोणचं किंवा चटणी तयार आहे ही चटणी साधारण तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये छान टिकते घरी आवळे असतील तर जेवणाच्या अगोदर ही चटणी किंवा लोणचं करून तुम्ही सर्व करू शकता खायला खरंच खूप खमंग लागते तर नक्की ट्राय करून बघाल आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद